again. Let's go. तर नमस्कार मित्रांनो, मी श्री जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलोय वरळी कोळीवाड्यात पुन्हा एकदा. आणि काय झालंय, खूप दिवसानंतर मला भेटला आहे माझा मित्र जुनावाला दत्ता सुतार. आणि दत्ता सुतारला भेटायला मी आज आलो वरळीला. आणि आपण बघताय मागच्या साईडला वरळीचा पुन्हा एकदा एरिया मी दाखवतोय तुम्हाला. दत्ता सुतार, एकदा आमच्या प्रेक्षकांना हाय बोला. हाय. आणि दत्ता आज आपल्या सोबत आहे. दत्ता थोडस फिरवणार आहे आपल्याला शिवाजी पार्कचा एरिया वगैरे. बाईक वरून जाणार आहोत. दत्ताची बाईक इथे घेऊन आलाय. आणि आज दत्ता आपल्याला कुठे कुठे फिरवतोय ते बघूया. जैन सुत्रावेंच्या घरी जाणार आहोत. दत्ताची बाईक इथे लागली. आणि हा सिफेजचा एरिया आहे. मागच्या साईडला तुम्ही बघताय सगळ्या छोट्या छोट्या बोटी लागल्या आहेत. आणि तिकडे हा सिलिंगचा एरिया आहे. हा इथे दत्ता आहे. तर आज आम्ही असंच संडे असल्यामुळे थोडासा मजा करण्याचा दिवस आहे मित्रांनो. तर प्लॅनिंग काही नव्हता विशेष असा. पण दत्ता म्हणला की मी तू आज आलास तर मी तुला भेटायला येतो वरळीला. बरोबर. खूप दिवसांनी, खूप दिवसानंतर आम्ही दोघे जण भेटतो. दीड वर्ष झाली भेटून. दीड वर्षानंतर आम्ही भेटतोय. जुन्या कंपनीच्या आठवणी आहेत आमच्या. काम करतो. मजा येतो. आता लांब गेला राहायला डोंबिवली. डोंबिवली वाले आहोत आम्ही सध्या. इथे हे नेव्हीचं शेड ऑफिस आहे, इंडियन नेव्हीचं. मागच्या वेळेला मी तुम्हाला काही काही ब्लॉग मध्ये दाखवत असतो. एरिया पाहतोय. दत्ता आपल्यासोबत बांधला गेला खूप दिवसानंतर. दत्ताला जास्त व्हिडिओत बोलायला आवडत नाही. बोलतो म्हणजे तसा. पण काय आहे, काय बोलणार. खूप खूप दिवसानंतर आम्ही भेटतोय. बघू शकतो सिलिंग आहे इकडे. सिलिंगचा एरिया तुम्हाला दाखवतो. बागे बोटींचा तर तुम्ही बघतातच आहे.
आणि समोर सीलिंगचा परिसर आहे. तर मित्रांनो आपण पाहताय वरळी सीलिंगचा परिसर पाठच्या साईडला. दत्ता तिकडे गाडी लावतोय पाठी. तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग आहे आणि आपण पुन्हा एकदा भेटतोय वरळीलाच. खूप दिवसानंतर दत्ता आपल्या सोबत आहे. वाटतं इकडे एकदम शांत एरिया आहे आणि कसं जर का रिलॅक्स व्हायचं असेल काही आठवणी पुन्हा जागे करायचे असेल तर इथे यायला काही हरकत नाही ना. म्हणून सीलिंगचा एरिया आहे, सीलिंग परिसर आणि हा इथे आहे. तर आजचा ब्लॉग हा दत्ता बरोबरचा आहे आणि दत्ता आपल्या सोबत बांधला गेलाय. आजचा मजेशीर असा आजचा दिवस फिरण्याचा आहे, मजा करण्याचा आहे. तर दत्ताने खास तो दिवस राखून ठेवला होता. खूप दिवस मला तो बोलत होता की एक दिवशी ये भेट 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 भेट. कारण मी खूप लांब गेलोय डोंबिवली. आम्हाला भेटतो. आता तुला काय आमच्या व्ह्युअर्स लोकांना काय बोलायचंय का? काही नाही, असेच जोडले जा. हा, आणि आमच्या कुटुंबात सबस्क्राईब नक्की करा. जरा सांग आमच्या लाईक अँड कमेंट्स करा. हा, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब सुद्धा करा, शेअर पण करा. हा, आणि शेअर करा. दत्ताचे जेवढे फॉलोअर्स आहेत त्यांनी सुद्धा करा. दत्ता ते सांग, इंस्टाग्रामवर आहे. इंस्टावर आहे? अच्छा, दत्ताचे युट्यूबला नाही आहेत पण इंस्टाला. जे इंस्टाला आहेत त्यांनी या इकडे. युट्यूबला दत्ता आज दिसायला लागला आहे ना. दत्ता थोडासा लाजतो व्हिडिओमध्ये बोलायला. युट्यूबला फर्स्ट टाईम आहे त्यामुळे थोडासा नवीन नौका आहे तो. नौकानंतर आपलाच राज्य आहे. जेव्हा जुना होईल तेव्हा मस्त लाटे आहेत. मस्त वाटते. तसं दत्ता आमच्यावर खूप वेळाला फिरला इकडे तिकडे. 4-5 वर्ष आम्ही एकत्र होतो. निघालेल्या आहेत जयनकडे जाण्यासाठी आणि आम्ही चाललोय आता जयनकडे जायला. तर वरळीचा हा एरिया आपण खूप वेळेला बघितला आहे व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा बघा आणि आता पुन्हा एकदा आपण चाललो आहे पुढच्या प्रवासात. जाऊया जयंतच्या घरी चाललो आहे आता. जयंत स्टुडिओ दिसेल की नाही मला माहित नाही. Thank you.
Thank you.